महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांच्या उमेदवारी भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कराड उत्तरमधून मोठ्या प्रमाणात आले आहेत. माझ्यासोबत काही पदाधिकारी आहेत. सचिनला काय सांगाल? अजितदादांच्या नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत आणि आमचा युतीचा धर्म म्हणून कराड उत्तरची जागा ही भाजपचे मनोजदादा घोरपडे यांना सुटलेली असल्यामुळे आम्ही अजितदादांच्या आदेशानुसार या मतदारसंघामधील जी संपूर्ण जी आमची राष्ट्रवादी काँग्रेस घटनाच्या नावावरचे जे पदाधिकारी आहेत ते संपूर्ण ताकदीनं आज अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये जी काय अजितदादांना मानणारी शक्ती आहे ती या उमेदवाराला विजयापर्यंत नेण्या इतपत 100% उपयोगी येईल. वकील साहेब काय सांगाल? दादागटच्या वतीनं तुम्ही एकत्र आज महायुतीच्या माध्यमातून ही कराड उत्तरची जागा ही भाजपला गेलेली आहे आणि भाजपचा उमेदवार मनोजदादा घोरपडे यांचा अर्ज भरण्यासाठी आज आम्ही पूर्ण ताकदीनिशी इथं हजर राहिलेलो आहे. अजितदादा गटाच्या माध्यमातून मनोजदादांच्या विजयासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू हे जे निवेदन आणि विजयश्री खेचून आणू विजयश्री खेचून आणू. हां आता कसं आहे माहिती आहे का, कराड उत्तरला बदलाची गरज आहे आणि ती मनोजदादांच्या माध्यमातून मिळते तर ते याचं सोनं होईल एवढंच तुम्हाला सांगतो. तुम्ही कुठून आलात? आम्ही मूळचे कराड उत्तरचे कोरेगाव तालुक्यातून आहे. कराड उत्तर मतदारसंघ कनेरखेड. हां आम्ही दादांच्या माध्यमातून नितीन काका पाटलांच्या कार्यकर्ते या नात्यानं या महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करू एवढा शब्द. खरं तर अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पाठिंबा हा महायुतीला आहेत, महायुतीचे घटक आहेत आणि अशा पद्धतीनं कराड उत्तरमधील राष्ट्रवादी काँग्रेस ही ठामपणे पाठीशी आहे. विका भोसले, यशवंत नगरी, कराड.